लोकमान्य टिळक भवन मुंबई में कांग्रेस कोर कमिटी की महत्वाची बैठक। कांग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश निकला उपस्थिति में 11 वाजता होणार बैठक। आदित्य ठाकरे 15 फेब्रुवारी जळगाव दौऱ्यावर। जळगाव लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या 4 सभांचं आयोजन। समीर वानखेडेंनी दाखल केली उच्च न्यायालयात याचिका। जोपर्यंत गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळावं याचिकेद्वारे विनंती। इंडिया आघाडीला पंजाब मध्ये मोठा धक्का। पंजाब मध्ये आप स्वबळावर लोकसभा लढवणार। आप लढवणार पंजाब आणि चंदीगढ मधील सर्व 14 जागा। ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। याचिकेतून आमदार पात्रतेबाबत नार्वेकरांच्या निकालाला आव्हान। मराठा आरक्षणासाठी 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। राज्य सरकारकडून विशेष अधिवेशनाची तयारी सुरू। मनोज रांगेंच्या आमरण उपोषणाचा 2रा दिवस। सगळे सोयरे कायद्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी। आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं रांगे पाटलांची मागणी। आज पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे। बालेवाडीमध्ये अजित पवारांचा मेळावा तर दुसरीकडे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संजीवनी आरोग्य मित्र प्रदेश डॉक्टर सेलचा कार्यक्रमाचा शुभारंभ। सोलापुरात आज निर्भय सभेचं आयोजन। सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी कायदेतज्ञ असीम सरोदे राहणार उपस्थित। अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त। पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते होणार 7,300 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण। महाराष्ट्रात सरळ सरळ गुंडांचंच राज्य सुरू आहे। गुंडांना मोदी शहा शिंदे फडणवीसांमुळे आत्मविश्वास मिळतोय। सामनातून राज्यासह केंद्र सरकारवर हल्लाबोल। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। मेगा ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या धावणार उशिरा। हरियाणा सरकारला शेतकरी मोर्चाची धास्ती। शेतकऱ्यांच्या चलो दिल्ली मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस इंटरनेट सेवा बंद। मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची घोषणा। अमरावतीमधील आज होणाऱ्या टी राजा सिंग यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली। कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांकडून आयोजकांना नोटीस। उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यपाल रमेश बैस गोंदिया दौऱ्यावर। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं करणार भूमिपूजन। मनसेध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची घेणार भेट। राज ठाकरेंच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर। जळगावमधील युवा संमेलनातून अमित शहा साधणार युवकांशी संवाद। लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा। ईपीएफ व्याजदरात 0.10% वाढ। पीएफ व्याजदर 8.25%। देशभरातील 6.8 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा। म्हाडा कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत। ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते निघणार सोडत। नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश। शिल्लक शिवसेना खंडणीखोर आहे। शिवसेनेचे उपनेते विजय नाहटांचा हल्लाबोल। यार्डातील कामासाठी मध्य रेल्वेच्या एलटीटी स्थानकामध्ये 7 दिवसांचा ब्लॉक। 11 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्री मेगा ब्लॉक। अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। राज्यात 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। नागपूरसह पूर्व विदर्भात उद्या पावसाची शक्यता। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी हंसराज अहिर यांना धरलं धारेवर। शेतमालाला भाव का नाही, आम्हाला चालायला रस्ता नाही, सिंचनासाठी लाईट मिळत नाही, अशानं शेतकरी कसा जगेल, शेतकऱ्यांचा अहिरांना सवाल। मुंबईतील यूएस कॉन्सुलेट जनरल ऑफिसला धमकीचा मेल। अमेरिकेचे वाणिज्य दूतावास उडून देण्याची धमकी। अज्ञात व्यक्तीविरुद्ध FIR दाखल। छत्रपती संभाजीनगरात 4 फेब्रुवारीला झाला हायकोर्ट स्वीय सहाय्यक पदाचा पेपर फुटला। परीक्षा आधीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल। ग्रुप ऍडमिन विरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल। नॉट रिचेबल असणारे संभाजीराजे छत्रपती येणार समोर। संभाजीराजे छत्रपतींच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात कुस्ती स्पर्धेचं आयोजन। संभाजीराजे छत्रपती अंबाबाईच्या दर्शनानिमित्त येणार समोर। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।